छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नाते अतूट आहे. या दोन गोष्टींमध्ये शिवचरित्राचे मर्म सामावले आहे. याच किल्ल्यांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि किल्ले रायगडावर सुवर्ण सिंहासन स्थापून शिवाजी महाराज छत्रपती झाले. या राज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या शिवराज्याभिषेक दिनाच्या पर्वावर नागपुरातील श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने भव्य अशी गडकिल्ल्यांची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव मिरवणूक असून जी मंडळी प्रत्यक्ष किल्ल्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशांपुढे थेट किल्लेच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अभिनव उपक्रम या किल्ले मिरवणुकीच्या माध्यमातून समितीच्या वतीने राबविण्यात आला आहे. या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांचं नातं हे खूप अतूट आहे आणि असं म्हणता येईल की या जगात अशी एकमेव किल्ले मिरवणूक आहे जी नागपुरात निघते. आम्ही दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे सादर करत असतो आणि ते रणगड्यावरती ठेवून जसं की एक बाल वयोवृद्ध जे लोक असतात जे गडकिल्ल्यावरती चढता येत नाही किंवा गडकिल्ल्यापर्यंत पोहोचत नाही त्या लोकांसाठी आम्ही गडकिल्ले त्यांच्या घरापर्यंत किंवा एरियात फिरवून त्यांना जनजागृत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि याही वर्षी आम्ही तो प्रयत्न केलेला आहे. यावर्षी आम्ही शिवनेरीचं तुम्ही बघू शकता इथे शिवनेरीचं शिवजन्मस्थान आम्ही इथे तयार केलेलं आहे. तसंच प्रतापगडची अफजलमाची आम्ही इथे तयार केलेला आहे आणि तसंच एक अमर जवानची एक झाकी आम्ही इथे तयार केलेली आहे आणि एक मुख्य रथ छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे आम्ही सादर करतो आहे आणि ती एक 2 ते 3 किलोमीटरचा परिसरात फिरून पुन्हा शिवतीर्थ महाल इथे समापन. छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक या निमित्ताने एक अद्वितीय अशी मिरवणूक इथे निघत आहे. अशा प्रकारची मिरवणूक कुठेही भारतात निघत नाही आणि याच्यामागचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत किल्ल्याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही पोहोचवण्याचं कार्य या मिरवणुकीच्या माध्यमातून होत असतं. याच्यामध्ये जे रथ असतात त्या रथावर किल्ले असतात याच्यामध्ये महाराजांचा रथ आहे. तसंच आपली विदर्भाची जननी म्हणजे विदर्भाची कन्या आपल्या राजमाता जिजाऊ यांचा पण एक गौरवगाथा असा रथ आम्ही तयार केलेला आहे आणि या सगळ्या याच्यातून कुठेतरी सामाजिक भान ठेवत लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहोचवण्याचं कार्य या मिरवणुकीच्या माध्यमातून राज्याभिषेक सोहळा समिती करत आहे आणि हे आमचं यावर्षीचं 18वं वर्ष आहे आणि यावर्षीचं 350वं वर्ष आम्ही मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात साजरं करणार आहे. 350वं वर्ष आहे आणि हे 350वं वर्ष मोठ्या प्रमाणात साजरं झालं पाहिजे म्हणून बऱ्याचशा चौकाचौकामध्ये कार्यक्रम ठेवलेले आहे. माता भगिनींना सगळ्यांना आवाहन केलं आहे की तो दिवस महत्त्वाचा आहे, कर्माचा दिवस आहे. त्यामुळे कर्माचा दिवस असल्यामुळे आपल्याला एक सत्र निर्माण झालं होतं त्या दिवशी हे महत्त्वाचं होतं. त्याच्यामुळे हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करणं गरजेचं आहे म्हणून त्यांना सगळ्यांना सांगितलं की रोषणाई करावी, अंगणामध्ये रांगोळी टाकावी, दिवे लावावे, असा सगळा प्रयत्न आमच्या माध्यमातून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गांच्या रूपाने फार मोठा वैभव संपन्न असा अलौकिक वारसा आपल्या हाती सुपूर्द केला आहे. तो जपला जावा हा संदेश घेऊन निघालेली ही आगळी वेगळी किल्ले मिरवणूक सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.